ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात पाणी शिरलेल्या नवाब मलिक यांनी फेसबुकवरून हा फोटो ट्विट करत फेसबुकवर देखील अपलोड केला आहे आणि करून दाखवलं म्हणून नवाब मलिकांनी सरकारवर टीकाही केलेली आहे. नवाब मलिक यांच्या घरातही पाणी शिरलेलं आहे. मुसळधार पावसाचा फटका सर्वसामान्यांबरोबरच नवाब मलिक यांना देखील बसलेला आहे. राष्ट्रवादीचे नेते मलिक यांच्या घरामध्ये हे पाणी शिरलेलं आहे. ट्विट केलंय त्यांनी आणि फेसबुकवर देखील त्यांनी हा फोटो शेअर केलेला आहे. आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून. दीपाली, सर्वसामान्यांप्रमाणे आता नेत्यांना देखील ह्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसल्याचंच पाहायला मिळतंय. निश्चित मधुरा, आपण पाहतोय की मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. पोलीस स्थानकांमध्ये अनेक ठिकाणी पाणी आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी स्वतः आपल्या घरातले काही फोटो जे आहेत ते फेसबुकवर पोस्ट केलेले आहेत आणि यावेळी त्यांनी आवर्जून सरकारवर टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावासहित त्यांच्यावर टीका केलेली आहे. करून दाखवलं असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोलाही लगावलेला आहे आणि आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने बेडरूम, हॉल, किचन या सगळ्या खोल्यांमध्ये पाणी साचल्याचे फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. मधुरा, अगदी. दीपाली, मात्र ह्या नेमके कोणत्या परिसरात ते राहतात आणि हे कुठे पाणी साठलेलं आहे? सखल भाग आहे का? निश्चित, मुंबईतल्या विविध भागांमध्ये आपण पाहतोय की सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. अनेक कंजेस्टेड ठिकाणं, ज्या ठिकाणी इमारती आहेत जिथे पाण्याचा निचरा होऊ शकत नाही अशा विविध भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. अधिकतर आपण पाहतोय की जे ग्राउंड फ्लोअर्स आहेत, फर्स्ट फ्लोअर्स आहेत अशा ठिकाणी पाणी साचतंय. ज्या ठिकाणी बाल्कनीज आहेत इमारतींना, इमारतींचा मधला जो पॅसेज आहे त्यामध्ये पाणी त्या भागातून येत आहे. तसंच बाल्कनी आहेत, बाल्कनीतून जर पाणी पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था नसेल किंवा इमारतीमध्येच पाणी साचलेलं असेल तर या ठिकाणी आपल्याला अशा ठिकाणी पाणी साचलेलं दिसून येत आहे. अगदी खरं तर दीपाली, ह्या आधी देखील मुसळधार पावसाला अनेक लोकांच्या घरात अशा पद्धतीनं पाणी साचल्याचं बघायला मिळालं. सर्वसामान्यांप्रमाणेच आता नेत्यांना देखील याचा फटका बसू लागलाय. तर ह्या पुढे प्रशासन तरी आता तरी जाग होईल का? हाच तर खरा प्रश्न आहे मधुरा, की कोट्यवधी खर्च करून मुंबई महानगरपालिकेने दावा केला की आमचं नालेसफाईचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. कालच आपण महापौरांशी खुद्द बोललेलो आहोत आणि काल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार 95 ते 95% नालेसफाईचं काम मुंबई महानगरपालिकेचं पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र दुसऱ्याच दिवशी आपण आज पाहतोय की कशा पद्धतीने महानगरपालिकेचा हा दावा फोल ठरलेला आहे. नाले सफाईचं काम जर पूर्ण झालं असतं तर अशा पद्धतीने मुंबईमध्ये पाणी साचलं नसतं. हे खरं आहे की एका बाजूला मुंबई महानगरपालिकेकडून रेकॉर्ड ब्रेक पावसाचं जे वारंवार माहिती देण्यात येते आणि म्हणून ही परिस्थिती उद्भवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र कुठेतरी प्रशासनाने देखील आपल्या कामामध्ये हलगर्जीपणा बाळगलेला आहे का, कुठे कुठे कमतरता राहिली याची देखील पाहणी होणं आता गरजेचं. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे दीपाली. ह्या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आणि एकूणच आपण बघतोय राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या घरातही पाणी शिरलेलं आहे आणि त्यांनी हे ट्विट करून फोटो शेअर केलेले आहेत. फेसबुकवर देखील त्यांनी हे फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि सर्वसामान्यांप्रमाणेच नेत्यांना देखील ह्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळत आहे.